बरं ठेवा. नाही नाही हा जो अपमान झालाय ना आता हा मी सहन करणार नाही. लक्षात ठेवा मी रायगड अस्थि विसर्जन करायला आलेत. बरं ठेवा. नाही नाही हा जो अपमान झालाय ना आता हा मी सहन करणार नाही. लक्षात ठेवा मी रायगड टाकले मी अहो हे बघा ना आत्ताची वाटी माझ्या टाकत तुम्ही मी सांगतोय ना ते ऐकतच नाही येत असं काय करताय. एक मिनिट दादा हे बघा ना तुम्ही नका सांगा. आत्ताराच्या वासाचा आम्हाला काही घेणं देणं नाही. चाफ्याच्या फुलांच्या वासाचं काही घेणं देणं नाही. तू बोलायचं हे हडू काय कसं हडू हडू काय ते हडू काय ते घेऊन बघा हातामध्ये. हे बघा ताई एक मिनिट इथं जेवढं खरं शिव भक्त असतील ना त्यांनी पुढे येऊन हे बघा हे काय आम्हाला सांगा. हे ओरिजिनल आणि यांचे थोबडे रंगवा. अहो तुम्ही पाठवा पळा पडायला येत या ना तुम्ही चांगल्या कामासाठी आलो इथं. हाडे की होता तू हे हाडे की होता हाडे नाही येत. हे बघा हे दात आहे हे बघा अजून पण सांगते. अहो कसला दात. एक मिनिट तुम्ही नका सांगू आम्हाला. एक मिनिट एक मिनिट ही पाच जण सगळ्यांनी बाजूला घाबरू नका. या ना तुम्ही तुम्ही मगाच पासून म्हणताय ना बोलू नको बोलू नको. मग तुम्ही या इथे बोलू त्या फक्त म्हणतोय. मग या ना इथे आम्ही आमचं चांगलं काम करायला आलो ऐकून देतो तुमचं. आज येतोय का रायगडावर गाव आहेत आमची. जे सोहळ्याला आलं नाही त्याचा आरोप आमच्यावर लावताय कसला. हे सांगा काय येते जे आहे तुमच्या समोर हे घ्या. धरा मी सांगतोय आत्ताराची वाटली तिथं वास तुम्ही उचला पहिले तसं पुस्तकाचं तसं पूजन असतं का. तैसे लिंबू मिरच्या हे करायचं. लिंबू मिरच्या त्यात लिंबू मिरची. अहो ताई साहेब चाफ्याची फुलं आहेत आम्ही पूजा त्याच्यामध्ये तुम्ही राख कालवलेली राख कालवलेली आहे दादा याच्यामध्ये. नका सांगू आम्ही तुम्ही आम्हाला अहो ताई साहेब नाही सगळ्यांनी राख नाही राख नाही चंदनामध्ये राख मिक्स केलेली. वास घ्या ना तुम्ही चंदनाचाच वास येणार होते. आम्ही काही करतो बघा तुम्ही अहो नाही आहे राग आहे राग आहे आधी ते थांब बॅग दाखवतो दादा बॅग घेऊन पळवतो. रायगडावरती आम्ही दर्शनासाठी आलो असता आम्हाला असं समजलं होतं की दिवंगत बाबा बाळासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी ज्या आहेत त्या विसर्जनासाठी रायगडावरती आणल्या होत्या असं आमच्या कानी आलं. आणि आम्ही त्यानुसार पाहिलं तर पाच व्यक्ती जे बाळासाहेब पुरंदरेंचे शिष्य असतील भक्त असतील एक्सवायजर कोणी असतील मला नाही माहिती पण ते त्यांची राख त्यांच्या अस्थी एका डब्बीमध्ये घेऊन आले होते. आणि ती राख ती अस्थी डायरेक्टली त्यांनी त्या चंदनामध्ये मिक्स केली त्याच्यामध्ये पाणी घालून ते मिक्स केली आणि ती महाराजांच्या समाधीला लावण्याचा ते प्रयत्न करत होते तेवढ्यात आम्ही त्यांना अडवलेलं आहे. आणि हे झालं सहावा किल्ला. याच्या आधी त्यांनी पाच किल्ल्यांवरती असंच गुप्तपणे या अस्थीचं विसर्जन केलेलं आहे जे की आपल्याला माहीत नाही परंतु आज ही घटना उघडकीस आली. किल्ले हे सर्वांची आपलं श्रद्धास्थान आहे. ही कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये त्याच्यामुळे किल्ल्यांवरती असं कुणाचं हे अस्थींचं विसर्जन आहे असेल किंवा कुणाच्या राखेचं विसर्जन आहे हे कदापिही होऊ दिलं जाणार नाही. आणि महाराष्ट्रातला मावळा महाराष्ट्रातला शिवसैनिक हे सहन करणार नाही.